लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। शिवसेना नेता विजय चौगुले ने आज कोपर खेरने के प्रभाग 45 में पूर्व विरोधी पक्ष नेता विजयानंद माने के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया। इस अवसर पर महिला संगठक रंजना सिंत्रे, रामदास पौले समेत कई बड़े पदाधिकारी भी मौजूद थे। यहाँ शिवसेना नेता विजय चौगुले के जन्मदिन की पूर्व संध्या पर केक भी काटा गया और उन्हें तमाम पदाधिकारियों ने जन्मदिन की शुभकामना दी। विजय चौगुले ने इस दौरान विजयानंद माने के समर्थन में सदैव खड़े रहने का भरोसा दिलाते हुए खुद को शुभकामना देने वालों के प्रति आभार भी जताया। कोपर खेरने के प्रभाग 45 में शिवसेना पदाधिकारी विजयानंद माने के जनसंपर्क कार्यालय का शुभारंभ किया गया। शिवसेना नेता विजय चौगुले ने अपने जन्मदिन के अवसर पर इस कार्यालय का उद्घाटन किया। इस दौरान उन्होंने अपने जन्मदिन का केक भी काटा और कार्यकर्ताओं की शुभकामनाएं भी स्वीकार की। जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन करते हुए विजय चौगुले ने कहा कि विजयानंद माने एक सच्चे लोक प्रतिनिधि हैं और जनता के सुख दुख में सदैव साथ रहते हैं। विजय चौगुले ने उन्हें हर संभव मदद का भरोसा भी दिलाया। वहीं महिला संगठक रंजना सिंत्रे ने विजयानंद माने के कार्यों का हवाला देते हुए विश्वास जताया कि प्रभाग 45 में एक बार फिर भगवा लहराएगा। जय माता वाढदिवस कसं अत्युत साधून दरवर्षी तो वाढदिवस साजरा करतो, पण आज कोविडमुळे तो साजरा नाही केलं आणि जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि या उद्घाटनाला मी या ठिकाणी आलो। आमचे शुभेच्छा कायमस्वरूप यांच्या पाठीशी असतात। आम्ही सर्व समाजसेवेचे काम करणारे लोक पॉलिटिक्सच्या बाजूला ठेवतो आणि बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलं 80% समाजकारण 20% राजकारण आणि समाजकारणाच्या दृष्टिकोनात हे कार्यालय राजकारणासाठी त्याचा वापर न करता समाजकारणासाठी वापर करण्यासाठीच त्यांनी ओपन केलेलं आहे। विजयानंद माने हे गेली 25 वर्ष शिवसेनेचं काम करत आहेत, अगदी धडाडीचे कार्यकर्ते आहेत। महापालिकेत असू देत किंवा शिवसेनेचं काम वॉर्डमध्ये नव्हे तर पूर्ण नवी मुंबईमध्ये काम करत आहेत आणि त्यांना खरंच मी मनापासून शुभेच्छा देते। विशेष गोष्ट म्हणजे आमचे माजी जिल्हा प्रमुख माननीय विजय चौगुले साहेब यांचा वाढदिवस होता। खरं तर कोपरखैना म्हटलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि विजय चौगुले साहेबांचा वाढदिवस म्हटलं तर कोपर खेळण्यामध्येच 8-10 ठिकाणी केक कापून वर्षाला कार्यक्रम होतो। पण यावर्षी ही कोरोनाची महामारी आहे आणि याचे सगळे नियम लक्षात घेऊन आज एकाच ठिकाणी आम्ही सगळे मोजकेच पदाधिकारी एकत्र येऊन आज चौगुले साहेबांचा वाढदिवस इथे साजरा केला आहे। मी त्यांनाही महिला आघाडीतर्फे आणि नवी मुंबई शिवसेनेतर्फे त्यांच्या वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन करते आणि त्यांना शुभेच्छा देते। पण यावेळी नक्कीच महानगरपालिकेवर देखील भगवा फडकेल आणि या वॉर्डवर देखील आम्ही भगवा फडकवू अशी या विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या विभागाचा नगरसेवक हा शिवसेनेचाच होईल अशी मी आजच्या या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देते। वही अपने जनसंपर्क कार्यालय के शुभारंभ के लिए नेताओं के प्रति आभार जताते हुए विजयानंद माने ने कहा कि उन्होंने कभी भी खुद को नेता नहीं माना बल्कि जनता का सेवक बनकर कार्य करते रहे। विजयानंद माने ने कहा कि जिस तरह कार्यालय खुलने से जनता खुश है उससे भरोसा जगा है कि मनपा चुनाव में जीत
शिवसेना की ही होगी। आमचं भाग्य असं आहे की आज आमच्या आदरणीय महिला जिल्हा संघटक सौभाग्यवती रंजनाताई शिंदे यांच्या हस्ते माझ्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि चौगुले साहेबांच्या वाढदिवस या ठिकाणी फार मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या समोर साजरा झाला। या विभागामध्ये काम करत असताना मी कधी नेता किंवा नगरसेवक अशा पद्धतीने कधी मिरवलंच नाही। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांचा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यांनी जसं आम्हाला सांगितलं की 80% समाजकारण करायचं आहे आणि 20% राजकारण करायचं आहे। आम्ही 20%सुद्धा राजकारण करत नाही आणि शक्यतो लोकांच्या समस्या सोडवण्याचा, त्यांच्या संपर्कात राहण्याचा सातत्याने प्रयत्न करतो। मला असं वाटतं की जो प्रतिसाद या विभागातल्या लोकांचा मला मिळतोय तो अतिशय उत्स्फूर्तपणे मिळतोय आणि त्याच्याच आधारावरती मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की या विभागामध्ये शिवसेनेचाच भगवा लागेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा शिवसेनेचाच भगवा लागेल। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।